कोणत्याही समाजाच्या ताटातील काहीही हिरावून न घेता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलंय, त्यामुळे आता कुणीही सुप्रीम कोर्टात जाऊन मराठा आरक्षणाच्या आड येऊ नका असं आवाहन करत या आरक्षणाच्या आडवं कुणी आलंच तर शिवसेना संपूर्ण ताकदीनं मराठा समाजाच्या पाठी उभी राहील असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण कायदा वैध असल्याचा निर्णय दिल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळानं आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेतली. मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विरेन पाटील यांच्यासोबत मराठा आरक्षण बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांनी ठाकरे यांची भेट घेतलीय आणि मराठा आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी कोणाचाही हक्क हिरावून घेऊ नका असं म्हणत सर्वांनी छत्रपती शिवरायांचे मावळे बनून एकत्र येऊन एकजूट दाखवूया असं ठाकरे म्हणाले. केवळ महाराष्ट्रापुरती नाही, देशापुरती नाही, तर जगात एक अद्वितीय ताकद अशी उभी राहील. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बरं वाटेल की अरे माझे मावळे हे आतापूर, म्हणजे त्यावेळेला आपण असं म्हणतो ना की मराठ्याकडे एकत्र येऊ शकत नाही, मराठ्यांनी सगळे जरूर म्हणतो, तर या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊन आपल्या एकजुटीची ताकद ही निर्माण करूया. म्हणून मी जे सुप्रीम कोर्टात जात आहेत किंवा जाऊ इच्छित त्यांनाही विनंती करतो की ह्या वादामध्ये आता जास्त रमण्यात अर्थ नाही आहे. पुन्हा एकदा सांगतो की अत्यंत स्पष्टपणाने कोणाचा एक कण सुद्धा हक्क काढून न घेता जर आपण एखाद्या समाजाला त्यांचा हक्क मिळून दिलेला असेल तर त्याच्या आड कोणी येऊ नये. दुर्दैवाने जर का तशी लढाई झालीच तर शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत ही लढाई राहणार. उद्धव साहेब, एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत हायकोर्टामध्ये किंवा कोणत्याही कोर्टामध्ये मराठा आरक्षण मुद्दा टिकू शकत नाही, पण ह्यावेळेस तो टिकला कारण बाजू ठेवण्यात आले त्याच्याकडे. पण पुढचा मुद्दा असा की आता आंदोलनाच्या वेळेला जे केसेस झाले त्या संदर्भात कशाप्रकारची एक टप्प्याने आपण पुढे जातो आहोत. पहिल्या प्रथम शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की आम्ही कोर्टात टिकेल असं आरक्षण देऊ, ते आता सिद्ध झालेले आहे. दुसरा मुद्दा असा की त्यावेळेला जे काही आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये एक होता भावनेचा आवेग होता, त्याच्यात जे काही गुन्हे दाखल केले गेलेले ते गुन्हे सुद्धा टप्प्याटप्प्याने मला नक्की माहिती आहे की टप्प्याटप्प्याने मागे घ्यायला सुरुवात झालेली आहे. सगळे झालेले नसतील पण हे शेवटी खातर जमा करून कारण ह्याच्यात कोणी जसं त्यावेळेस झालं होतं.